सोन्याची चैन खेचून दोघे जण पसार. 34 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून अनोळखी इसम पळून गेली आहे. त्यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 70,000 रुपयांची चोरी. कसळखंड येथील घरात प्रवेश करून अज्ञाताने 70,000 रुपयांचा रोख रकमेची चोरी केल्याची घटना घडली आहे. तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत कळसखंड येथील बाळाराम नामदेव मते यांचा बस स्टॉपच्या बाजूला किराणामाल विक्रीचे दुकान आहे. ते 14 एप्रिल रोजी घरी झोपलेले असताना त्यांच्या लोखंडी कपाटात ठेवलेले 70,000 रुपये दिसून आले नाही. बाळाराम मते हे रात्री झोपताना किचनच्या मागचे दार लावायचे विसरून गेले. त्यावेळी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चोरी केली. एटीएम मशीन मधील रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने मशीनचे नुकसान. नेरी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने तोडून नुकसान केल्या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 एप्रिल रोजी नेरी येथील एका गाळ्यात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे कोणीतरी तोडून नुकसान केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी अज्ञात चोरट्याने रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनचे नुकसान केले आहे. तालुका पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी रोडने केली 36 वर्ष इसमास मारहाण, गुन्हा दाखल. उद्यापासून कामावर यायचे नाही अशी दमदाटी करून लोखंडी रोडने 36 वर्ष इसमास मारहाण करण्यात आली आहे. आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनप येथे राहणारा रामभूज ओला यादव हा तळोजा येथील दीपक फर्टिलायझर कंपनी ऑपरेटर म्हणून काम करत आहे. तो कंपनीत सायकलने प्रवास करत असतो. तो सायकलने वलभ येथे जाण्यासाठी रस्त्याने निघाला असताना वलभ गावातील हनुमान मंदिराच्या अलीकडे डांबरी रस्त्यावर अंधारात अचानक मोटरसायकल त्याच्या पुढे येऊन थांबल्या. त्यातील ती अनोळखी इसमांनी त्याच्या टी शर्टची कॉलर पकडली व त्याला लाथा मुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातील तिघांनी लोखंडी रॉडने त्याच्या पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कामावर तू का जातोस आणि कशासाठी येतोस, उद्यापासून कामावर यायचे नाही असे बोलून ते मोटरसायकलवर पनवेलच्या दिशेने पळून गेले. जखमी रामभूज यादव याला MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.